तर महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरातल्या नागरिकांना सध्या इतर सगळ्या प्रश्नांबरोबर खड्डे या अतिशय मोठ्या आणि खोल समस्येला सध्या सामोरं जावं लागतंय. पुढे जाऊया. मीरा भाईंदर महापालिकेतील महापौर कार्यालय आणि स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं कलादालन उभारण्यासंदर्भातल्या प्रस्तावाचा समावेश न केल्यामुळं शिवसेना नगरसेवकांनी स्थायी समिती सभापती आणि महापौरांच्या दालनात तोडफोड केली. दरम्यान राज्यात युती झाली तरी मीरा भाईंदरमध्ये युती होणार नाही अशी घोषणा शिवसैनिकांनी यावेळी केली. तर निधीअभावी प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याचं भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून सांगण्यात आलं. शिवसेना बीजेपी के नाम की खा रही है, वो जो भी जीतते आ रहे बीजेपी के कारण, मोदी जी के कारण. आज बहुत बुरा हुआ, यहाँ पे प्रथम नागरिक महिला है. आज सभा चालू होते हुए आज तक के इतिहास सभागृह के अंदर शिवसेना के कार्यकर्ता अंदर घुसे, तोड़फोड़ की और महिला महापौर के कैबिन में जाके उन्होंने गालियाँ दी. मुझे लगता है कि उद्धव जी के संस्कार ही शायद यही रहे होंगे उनके कार्यकर्ताओं को. नहीं, आता सभा कामकाजामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे होतं त्यावेळेस सचिवांकडनं ह्याचे मिनिट घेतलेले आहेत. पोलीस ह्याची डिटेल चौकशी करत आहे. जे महापालिकेचं नुकसान झालेलं आहे ते रेकॉर्डवर आणलं जाईल. प्रतिक्रिया अतिशय स्पष्ट आहे की जे पण आज शिवसेनेचे सन्माननीय सदस्य होते सभागृहाचे, आमचे नगरसेवक होते, सहकारी नगरसेवक, आज त्यांनी महानगरपालिकेमध्ये ते मालमत्ताची तोडफोड केली. आणि हे जे मालमत्ता आहेत ते आमचे मीरा भाईंदरची जनता आहे, तर त्यांचे जे टॅक्स आहेत त्यांचा मधून ते उभारलेली ते सगळे वास्तू आहे. आणि अशा प्रकारे महानगरपालिकेचे पैशाचं नुकसान करणं हे अतिशय निंदनीय बाब आहे. मी याचा स्पष्ट निषेध करतो.